नमस्कार मराठी हेल्थ अँड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे पहा मकर संक्रांती हा हिंदू धर्मातील मोठा सण मानला जातो पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो हे पर्व वा जानेवारी महिन्यातील तेराव्या चौदाव्या किंवा पंधराव्या दिवशी सुरू होते याच दिवशी सुखी सफल जीवनासाठी प्रार्थना केली जाते मकर संक्रांती या दिवसाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे याच दिवशी दान केल्यास ते आपल्याला शंभर पटीने परत मिळते अशी ही मान्यता आहे परंतु याच मकर संक्रांतीच्या दिवशी काही अशी कामे आहेत जी आपण करू नयेत तर चला जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही न करावी कामे सर्वात पहिले म्हणजे सकाळी उठताच बरेच लोक साधारणपणे चहा नाश्ता करत असतात मात्र मकर संक्रांतीच्या दिवशी असे करू नये स्नान आणि पूजा करावी आणि त्यानंतरच अन्न ग्रहण करावे दोन महिलांनी मकर संक्रांतीच्या दिवशी केस धुऊ नयेत तीन मकर संक्रांतीच्या दिवशी झाडे झुडपांना कोणत्याही प्रकारचे नुकसान पोहोचू नये किंवा ते तोडू नयेत चार संक्रांतीच्या दिवशी लसूण कांदा मांस आणि अंडे याचे सेवन करू नये पाच याच दिवशी कोणत्याही प्रकारचे मद्यपान देखील करू नये सहा सूर्यदेवाची कृपा मिळविण्यासाठी संध्याकाळी अन्नाचे ग्रहण करू नये सात मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या वाणीवर संयम ठेवावा तसेच कोणाबद्दलही वाईट बोलू नये आणि कोणाशीही भांडू नये असे म्हटले जाते की संक्रांतीच्या दिवशी दान केल्यास ते आपल्याकडे शंभर टक्के परत येते त्यामुळे या दिवशी कोणालाही घरातून रिकाम्या हाती पाठवू नये कोणाचाही अपमान करू नये आणि महत्त्वाचे म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला शक्य असेल अशा काही वस्तू अवश्य दान कराव्यात अशा प्रकारे मकर संक्रांतीच्या दिवशी न करावयाची कामे आज आपण जाणून घेतलेली आहेत अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद